तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी हा बेल आयकन दाबा. रेसिपीज आवडल्या तर लाईक आणि शेअर करा. नमस्कार, शुभदास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आपण आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर माशांच्या काही रेसिपीज पाहिल्या. आज अजून एक रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे कोकणातले सुरमईचे कालवण. तर लगेच सुरुवात करूया. सुरमईचे कालवण करण्याकरता 5-6 तुकडे सुरमईचे घेतले आहेत. यामध्ये सुरमईच्या डोक्याकडचा भागही घेतला आहे. यामुळे कालवण छान चवदार होते. आता यावर मीठ, पाव टीस्पून हळद, आणि 1 टीस्पून आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालून हे सगळं व्यवस्थित माशाला लावून घ्यायचं आहे. आणि 1/2 तास मॅरिनेट होऊ द्यायचे. वाटण करण्याआधी 10 ते 12 बेडगी मिरच्या, 1 टीस्पून धणे, 1/2 टीस्पून बडीशेप घेऊन हे सगळं 15 मिनिटं गरम पाण्यात भिजत घालायचंय. बेडगी मिरच्यांबरोबर कलरसाठी 3-4 काश्मीरी मिरच्याही यात घेऊ शकता. माझ्याकडे काश्मीरी मिरची पावडर आहे, त्यामुळे मी त्या यात घेतल्या नाहीयेत. मिरच्या, धणे असं भिजत घातल्यामुळे वाटण अगदी मऊ आणि बारीक वाटलं जातं. आता मिक्सरमध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय. आणि त्यात मगाशी ज्या मिरच्या, धणे, बडीशेप भिजत घातली होती ते घालूया. आठ ते 10 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं, एका छोट्या कांद्यातला फक्त 1/2 कांदा घ्यायचाय, 1 मध्यम टोमॅटो चिरून थोडस पाणी घालून हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचंय. आता आपलं वाटण तयार आहे. कढईत 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलंय. चांगलं गरम झालं की यात 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. याचा रंग हलकासा बदलला की वर वाटण घालायचंय. थोडस परतून यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. काश्मीरी मिरच्या किंवा काश्मीरी मिरची पावडर असेल तर घाला, कारण याने फक्त कलर सुरेख येतो पण चवीत काहीही फरक पडत नाही. यामध्ये 1/2 टीस्पून हळद घालूया. थोडंसं परतलं की यात गरम पाणी ओतायचंय. आपल्याला कालवण किती घट्ट किंवा पातळ हवंय त्या प्रमाणात पाणी घालावं. याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. हे उकळायला लागलं की यामध्ये सुरमईच्या तुकड्या सोडायच्या आहेत. एकदा का मासे कालवणात सोडले की ते अजिबात हलवायचे नाहीत किंवा चमचाही कालवणात फिरवायचा नाहीये, त्यामुळे तुकड्या मोडण्याची शक्यता असते. आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचंय. कालवण गॅस मध्यम आचेवर ठेवून 10 ते 12 मिनिटे शिजू द्यायचंय. वरून 2 कोकम तुकडे करून घालायची आहेत. हा पहा, यातला सुरमई मासाही छान शिजलाय. आता गॅस बंद करायचा. तयार आहे आपलं चवदार सुरमईचं कालवण. भात किंवा भाकरी बरोबर सर्व करू शकता. नक्की करून पहा. कसे झाले ते कमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि शुभदास किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.